देशस्थ ऋग्वेदी संघ आणि समर्थ सोसायटी तर्फे सामूहिक उपनयन सोहळा संपन्न। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सहकारी सोसायटी यांच्या वतीने बुधवारी सामूहिक उपनयन समारंभ पार पडला। येथील श्री चिदंबर देवस्थान चिदंबर नगर येथे हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष विलासराव जोशी आणि कार्याध्यक्ष प्रभाकरराव कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत बटूंना शुभ आशीर्वाद देण्यात आले, तसेच सामुदायिक उपनयन संस्कारांचे सर्व विधी पार पाडण्यात आले। यावेळी कार्यक्रम संयोजनासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष रवींद्र गुडी, सचिव विनायक जोशी, समर्थ सहकारी सोसायटीचे चेअरमन अजय सुनाळकर आणि उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी विशेष पुढाकार घेतला होता। या उपनयन सोहळ्यात 10 बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले। मागील 25 वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे, त्यामधून सुमारे 250 बटूंचे उपनयन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली। सोसायटीच्या सर्व संचालक मंडळांसह निमंत्रित मान्यवर बटूंचे पालक यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला होता।